नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी युट्यूब चॅनल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे डायबिटीस कशा प्रकारे कंट्रोल करायचा आणि मुळापासून कसा घालवायचा। आज आपण पाहतो अगदी कमी वयात आपल्याला डायबिटीस होऊ लागलाय, शुगर म्हणजेच मधुमेह हा आजार अनेक जणांना होऊ लागलाय। मित्रांनो, डायबिटीस होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा जर डायबिटीस झालेला आहे आणि तो आता कंट्रोलमध्ये करायचा आहे किंवा समूळ नष्ट करायचा आहे अशी जर तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये मी तुम्हाला निसर्गाची अशी एक नवीन ओळख करून देणार आहे की ज्यातून तुम्हाला निसर्गाचा चमत्कार समजून येईल, तुम्हाला दिसेल की हा निसर्ग किती मोठी किमया करू शकतो। मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये तुम्ही जी पानं पाहताय ही पानं आहेत बेलाच्या झाडाची पानं, ज्याला बेलपत्र असंही म्हणतात। साधारणतः महादेवाच्या पूजेमध्ये ही बेलपत्र वापरली जातात जेणेकरून महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील। मात्र मित्रांनो, हीच बेलाची पानं आपला डायबिटीस सुद्धा कंट्रोल करू शकतात। फक्त ही पानं किती घ्यायची आणि कशी घ्यायची याची पद्धत आपल्याला माहिती असायला हवी। मित्रांनो, बेलाच्या पानांमध्ये असे औषधी गुणधर्म आढळतात की जे आपल्या रक्तातील शुगर कंट्रोलमध्ये करतात, आपल्या यकृतामधील शुगरला ते कंट्रोलमध्ये आणतात। म्हणून मित्रांनो, बेलाची पानं आपण या व्हिडिओमध्ये वापरणार आहोत। आपण दररोज सकाळी अनशापोटी म्हणजे काहीही न खाता जर बेलाची 7 ते 8 पानं रोज चावून चावून खाल्ली तर मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात कधीही डायबिटीस होणार नाही। जर तो झालेला असेल तर तो कंट्रोलमध्ये येईल आणि काही दिवसातच हा डायबिटीस तुमचा मुळा सकट निघून जाईल। जर तुम्हाला पानं चावून खाण्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही ही पानं वाळवून त्याची भुकटी करून सुद्धा पाण्यामध्ये टाकून ती पिऊ शकता, किंवा या पानांचा ज्यूस काढून रस काढून तो सुद्धा तुम्ही पिऊ शकता। मित्रांनो, जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त फास्ट रिझल्ट जर हवे असतील तर तुम्ही 7 ते 8 पाने बेलाची घ्या, त्याचा रस काढा आणि त्यामध्ये चिमूटभर काळी मिरी असते ना, काळी मिरी, या काळ्या मिरीची जराशी पावडर त्यामध्ये टाका, ते चांगलं मिक्स करा आणि हा रस तुम्ही पीत चला। पहा तुमची शुगर किती झटपट नॉर्मलला येते। 2 ते 3 दिवसात तुम्हाला दिसेल की तुमची शुगर अगदी कंट्रोलमध्ये आलेली आहे। तर असा हा अत्यंत चांगला उपयोग, तुमच्या जवळपास जर बेलाची झाडं नसतील तर मित्रांनो, एक साथ तुम्ही बरीचशी पानं गोळा करून आणा, ती चांगली वाळवा, उन्हामध्ये चांगली वाळवा आणि ही पानं वाळल्यानंतर त्याची बारीक भुकटी करून ती तुम्ही साठवून ठेवू शकता। हवाबंद डब्यामध्ये याला साठवून ठेवा आणि तिचा वापर तुम्ही पाण्याबरोबर करू शकता। 1/2 ते 1 ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये 1/2 ते 1 चमचा ही भुकटी मिक्स करा आणि अनशापोटी हे मिश्रण तुम्ही प्या। अतिशय जबरदस्त फायदे याचे होतात। शुगर तुम्हाला आयुष्यात होणार नाही, झाली असेल तर ती सुद्धा निघून जाईल। मित्रांनो, डॉक्टर राजीव दीक्षित असू द्या किंवा इतर कोणतेही वैद्य असू द्या, या सर्वांनी सुचवलेला हा एक रामबाण उपाय आहे की जो शुगरला, डायबिटीसला, मधुमेहाला अगदी 100% कंट्रोल करून मुळापासून संपवून टाकतो। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे